आपल्यावर चालणाऱ्या लोकांसोबत असे वागा जे तुम्हाला विचलित करतील, कारण तुमची त्यांना प्रगती बघवत नसते। ते वेगवेगळ्या मार्गाने का होईना तुम्हाला त्रास द्यायला ते तुम्हाला विचलित करतील, कारण तुमची प्रगती त्यांना अजिबात बघवत नसते। ते वेगवेगळ्या मार्गाने का होईना तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करतील। तुम्ही तुमच्या ध्येयापासून कसे विस्कळीत व्हाल, मानसिकदृष्ट्या कसे कुमकुमत व्हाल, अत्यंत चतुराईने तुम्ही त्यांच्या पूर्ण टार्गेटवर असाल आणि असे कृत्य करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो। अत्यंत नम्रपणे शांत राहा, काहीच रिॲक्ट करू नका स्वतः। विचलित तर त्यामुळे करू नका, त्यांना अपेक्षित असलेला तुमचा त्रास याबद्दल यांचा अपेक्षा भंग करा। नंतर तुम्हालाही कळून चुकेल की तुम्ही अस्वस्थ व्हावेत म्हणूनच स्वतःला ठेवून त्या व्यक्तीने अनेक मार्गाने विस्कळीत भिंती उभारलेल्या होत्या। आता तुमचं काम फक्त एकच आहे, कालपेक्षा आज तुमच्या प्रगतीची रेष कधी आणि कशी वाढवायची याकडे स्वतःकडे खूप लक्ष ठेवा। धन्यवाद।